आगे बढ़ू। मंचावर हे नाटक झाल्यानंतर राजकीय नाटक सगळी दूर ठेवून जी काही मनातली आपली गोष्ट असते, आपल्या हृदयातली गोष्ट असते, इतर पक्ष राजकीय नाटक करू शकतात पण आपण नाटक सोडून आपण खरं ते काय जे काही परखटपणे बोलत असतो। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देखील दिल्लीला झुकणारी ही भाषा आणि ही आपली मराठी भाषा आहे आणि हीच भाषा कोणासमोर रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही। जसं मी सांगितलं, दिल्लीसमोर आज देखील झुकणार नाही, किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केले तरी आपण थांबणार नाही आणि वाकणार नाही। कीर्तिका साहेब आपण आता सांगत होतात की जे काही डाव केंद्र सरकारने टाकलेले आहेत की इथून सगळं दिल्लीला पळवून जायचं, घाबरू नका, आपण सगळे 2024 मध्ये दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच। आणि जो हा आवाज आहे तो लाल किल्ल्याच्या आजूबाजूने ऐकू येणार आहे आपल्याला, नक्की येणार, एक दिवस येणार। शिवरायांची आपण शपथ घेऊया आणि जे मी सांगितलं की 2024 हे ध्येय घेऊन पुढे जाऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।